पीछे आना थोड़ा, मिला मत ना, हो गया ना। मैं तो फाइव पावर से ले लूँगा। फर्स्ट फ्लोर पे ना। रोल रोल। गिरी चार, तुम्हें मोबाइल, तुम्हें ना माइक थोड़ा नीचे रखो। अरे उनका माइक पकड़ लो, टिकने का यार कोई। आज तुम्ही कोरले गावामध्ये जाता है, बराच विरोध होतोय, तिथले सरपंच विरोध करत आहे, पण तुम्ही जाण्यावर ठाम आहात, काय म्हणाल? महाराष्ट्रात जनतेला वास्तविकता काय आहे हे समजून घ्यायचं। स्वाभाविक आहे ज्या सरपंचाने लाल जळ रहा 2019 मध्ये ग्राम पंचायत सभेत जानेवारी 2019 मध्ये माननीय रश्मी वहिनी म्हणजे उद्धव ठाकरे परिवाराने अर्ज केला की मी 30 एप्रिल 2014 ला जे एग्रीमेंट रजिस्टर्ड केलं, अन्वय नाईक कडून जमीन घेतली, त्या जमिनीवरील सगळ्या गोष्टी एग्रीमेंट मध्ये लिहिल्या की ताड माड विहीर ट्यूबवेल घर हे सगळं माझं आहे, एग्रीमेंट मध्ये घराचे काही पेपर्स आहेत, तर हे जमीन तर माझा नावावर ट्रान्सफर झाली असं जानेवारी 2019 मध्ये रत्नी ठाकरे यांनी लिहिलं, पण आता घर माझा नावाने करा। परत सांगतो, जानेवारी 2019 मध्ये ठाकरे परिवाराने ग्रामपंचायतला पत्र दिलं, ही घर माझ्या नावाने करा। मे 2019 मध्ये ग्राम पंचायत सभेत मान्यवर हेच सरपंच त्याच्या अध्यक्षस्थानी होते, त्यांनी प्रस्ताव पारित केला की ही सगळी घर रस्ती उद्धव ठाकरे मनीषा रवींद्र वायकरच्या नावाने करावी। प्रस्ताव मंजूर झाला जून 2019 मध्ये, ही घर त्यांच्या नावाने प्रॉपर्टी रजिस्टर्ड मध्ये करण्यात आली। 11 नोव्हेंबर 2020 ला ज्यावेळी किरीट तोमैया आणि अन्वय नाईक उद्धव ठाकरे यांचे घनिष्ठ संबंध, आर्थिक संबंध, व्यावसायिक संबंध, व्यक्तिगत संबंध ही गोष्ट बाहेर आणली, 12 नोव्हेंबर 2020 ला माननीय ठाकरे परिवार, माननीय वायकर परिवार यांचा बँक अकाउंट मधून RTGS सबडेट टॅक्सेस ग्राम पंचायतच्या खात्यात ट्रान्सफर झाले। ग्राम पंचायतने पावत्या दिल्या 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2019 पर्यंत 6 वर्षाचा पावत्या कैलास वासी अन्वय नाईक नावाने दिला। अन्वय नाईक मृत्यू 2018 मध्ये झालं आणि 2019-20-21 चा पावत्या रश्मी वहिनीच्या नावाने देण्यात आला। त्यानंतर आम्ही ज्या तक्रारी केल्या की जर 19 बंगलो उद्धव ठाकरे परिवाराचे आहे, वायकर परिवाराचे आहे, तर त्याचे जे 5 कोटी 18 लाख प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन मध्ये व्हॅल्युएशन दाखवण्यात आलंय, ते त्यांनी इन्कम टॅक्स मध्ये का दाखवलं नाहीये? त्यांनी जे निवडणूक घोषणा पत्र मे 2020 मध्ये उद्धवजीने भरलं होतं त्यात का दाखवलं नाहीये? त्याच्या नंतर हा सगळा गदारोळ। आणखीन महत्वाची गोष्ट की मी ज्यावेळी पहिल्यांदा कोरलईमध्ये गेलो होतो 2020-21 मध्ये, तरी हेच मान्यवर सरपंचांनी असाच विरोध केला होता आणि टीव्हीना मुलाखती दिल्या होता की जर 19 घर आहेत तर काय गैर काय आहेत? ही घर आहेत, आम्ही बघितलेली आहेत, आम्ही पावत्या वसूल करतोय, हे बांधले आता आम्ही सर्टिफिकेट दिलं आहे, तर मला काही विरोध नाही, घर आहे की नाही आहे त्याचं स्पष्टीकरण ठाकरे परिवाराने द्यायचंय, किरीट तोमैयांनी नाही। महाराष्ट्राच्या जनतेला वास्तविकता समजून घ्यायची, घर आहे की नाही आहे? नाही आहे, चोरीला गेली, वाहून गेली, केव्हा गेली, केव्हा गेली हे महत्वाचं आहे ना? किरीट तोमैयांनी घोटाळा उघडकीस आणल्यानंतर वाहून गेली, नंतर अदृश्य झाली, नंतर चोरीला गेली। महाराष्ट्राचे 12.5 कोटी जनता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे, त्यांना सत्य समजून घ्यायचं आहे आणि 12.5 कोटी जनतेला किरीट तोमैयाकडून अपेक्षा आहे की तू आमच्या वतीने संघर्ष करतोय,
आम्ही तिथे तो बनवतो. आज कोरलाईला, आज कोरलाईला जाण्याचा उद्देश काय, तिथे आज तुमचं सेविंग काय असेल, काय पाहणी करणार आहे? आता पहिल्या पनवेलला आमचे कार्यकर्ते, नंतर पेणला, नंतर पेदारी, रायगड जिल्ह्यातले कार्यकर्ते, ठराविक पदाधिकारी, शक्ती प्रदर्शन नाही, त्यांनाही समजून घ्यायचं. कारण की गेल्या हा जो विषय आहे हे म्हणजे आता समजून घ्या की सप्टेंबर 2020 पासून म्हणजे किती महिने झाले, 17 महिने हे मी पाठपुरावा करतोय. तिथले कार्यकर्ते, गावातले लोक माझ्या सोबत, तर त्यांनाही सोबत यायचं. आम्हाला फक्त ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन फक्त एवढंच समजून घ्यायचं की तुम्ही मला पेपर दिले, तुम्ही मला माहिती दिली. सरपंच साहेब मी त्यावेळी सांगितलं होतं बंगले आहेत, पैसे दिले, काय झालं चुकीचं. पण आम्हाला हा काही राजकीय तिथे प्रदर्शन सभा बाबा काही नाही. ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी जे कागद दिली आहेत माहिती अधिकारात प्रवर्ते मारून आजपर्यंत उद्धव ठाकरे साहेबांनी एकदा पण इन्कार केलेला नाही, एकदाही इन्कार केलेला नाही. आम्हाला समजून घ्यायचं आहे की हे बाबा वास्तविकता काय आहे. आणि आता त्या बंगलो तर काय झालं, काय झालं हे मला ग्रामपंचायतनी कळवलेलं आहे, त्यानंतर मी माहिती देणार. म्हणून 12.5 कोटी जनतेला समजून घ्यायचं आज बंगला आहे नाही, नाही काय झालं, कसं झालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री परिवार कधी खोटं बोलूच शकत नाही. त्यांनी January 2019 अर्ज केला, ते कोणतरी त्यांचा कार्यकर्ता व आज काय तिथला सरपंच तो काय बोलतो हे महत्वाचं नाही आहे. मुख्यमंत्री खोटं बोलू शकत नाही. January 2019 त्यांचा परिवाराने अर्ज केला होता, मेमध्ये त्यांनी पास केलं रिझोल्युशन बिकॉज इथं चीफ मिनिस्टर नाव. ग्रामपंचायत खोटं कसं करणार? आणि 2009 पासून दरवर्षी अन्वय नाईक टॅक्स भरतायत. अन्वय नाईक खोटं बोलतात, खोटं बोलत होते, चिटिंग करत होते. महाडचे आमदार आहेत शिवसेनेचे भरत गोगावले, त्यांनी सांगितलंय की किरीट सोमय्या जर आले. आपण असं करूया की आज सामान्य नागरिकांचा कार्यकर्ता किरीट सोमय्या सामान्य आहे. किरीट सोमय्या ना नामदार आहेत, ना खासदार आहे, ना आमदार आहे. जर 1.5 कोटी जनतेचा एक नागरिक तिथे जात असेल तर 12.5 कोटी जनता महाराष्ट्राची निश्चितपणे ही अपेक्षा करणार. आम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे. कोल्हापूरला तर तिथं नगराध्यक्षाने नगर परिषदेने प्रस्ताव पारित केला होता की या जन्मात नाही 7 जन्मात किरीट सोमय्याला येऊ देणार नाही. नंतर गेलो होतो ना, तुम्हीच होता बरोबर. अमरावतीला अशाच प्रकाराने हिंदूंची मारहाण झाली, प्रतिबंध केला होता. पुण्यात तंबर गुंड हात पाय तोडण्यात भगड बघतात ना, दगड किती मोठा दगड होता मारला ना उद्धव ठाकरेचा माफिया सेनेच्या माणसाने, पण देवानी वाचवलं. 12.5 कोटी जनतेचा विश्वास आणि प्रेम यातामुळे किरीट सोमय्या उभं आहे. मी परत तिथेही गेलो होतो आणि तिथेच 1000 नागरिकांनी सत्कार केला होता. आज त्यांनी अडवलं, पोलीस नाही जाऊ दिलं, काय हरकत नाही. आम्ही त्यांचा हातात पोलिसांचा हातात अर्ज देणार. आम्ही कोणीही दंगल करणार नाही, धडपड करणार नाही, कायदा सुव्यवस्थेचा पालन करणार. प्रशासनाने सांगितलं याचा पुढे तुम्ही नाही जाऊ शकत, आम्ही प्रशासनाचा हातात आमचा अर्ज देणार. बाबा तुम्ही सांगाल त्या परत येतो, ते ज्यावेळी वेळ देणार. आता माहिती तरी सांगतो, मी 4 महिन्यापूर्वी असंच जायचा प्रयत्न केला होता. अचानक आजच्या दिवशी 12 वाजता प्रशासनाने ऑर्डर काढला, कोविड आहे, तुम्हाला गाव बंदी आहे. नव्हतो गेलो, आज जातोय, नाही आज सांगितलं परत जाऊ. रात्री आहे मुख्यमंत्री परिवार पाटील, तर तुका होता तो, तुका माझाही होता. आपण काय देव थोडा देव पण चूक करतो. समजा माझी जागी असेल मी स्पष्टता करणार, मुख्यमंत्री परिवाराची झाली असेल तुका होतात, सांगा जनतेला. मी मुख्यमंत्री असताना माझे 19 बंगलो चोरीला गेले, माझ्या पत्नीचे 19 बंगलो मी सांभाळू शकलो नाही. महाराष्ट्रातील जनता म्हणा होय भाग आगे हिंदी.
आदमी बारह टका जनते साढ़े बारह कोटी आज महाराष्ट्र के 12.5 करोड़ लोगों की ओर से सामान्य नागरिक क्रिप्टो मैया न मैं विधायक हूँ न सांसद हूँ न नामदार हूँ न माननीय हूँ। हम कोरले गांव में जाकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिवार के जो 19 बंगलों है उन्होंने अन्वय नाइक से जमीन खरीदी बंगले खरीदे एग्रीमेंट किया उसमें लिखा जनवरी 2019 में एप्लीकेशन ठाकरे परिवार ने किया कि 19 बंगलों मेरे नाम पर करो। मई 2019 में यही सरपंच उनकी अध्यक्षता में पंचायत की मीटिंग हुई है बंगले उनके नाम से किए गए 5,18,00,000 का वैल्यूएशन 23,000 करोड़ का कंस्ट्रक्शन ये ग्राम पंचायत और रश्मि ठाकरे ने तो वो उन्होंने बाद में इनकम टैक्स में प्रॉपर्टी रिटर्न में और उनके जो चुनाव एफिडेविट में नहीं लिखा था मैंने स्पष्टता चाहिए थी उसके पश्चात उन्होंने उसके ऊपर टैक्सेस भरा और उसके बाद में घोटाला बाहर आया। आज हम जानना चाहते हैं वो बंगलो है नहीं है, नहीं है तो क्या हुआ। जनवरी 2019 में आपने एप्लीकेशन किया था और स्पष्ट लिखा है जमीन के साथ बंगलो मेरे हो गए। शिवसेना का वहां पर सरपंच है उसने कहा मैंने बंगलो देखे हैं, पंचायत ने रेजोल्यूशन पास किया तो वो बंगलो का टैक्सेस आप 2012 नवंबर 2020 तक भरते थे तो 2021 में आपके मुख्यमंत्री होते हुए ये बंगलो अदृश्य हो गए क्या है, नहीं है, है तो हम देखेंगे, नहीं है गायब हो गए, चोरी हो गए, बह गए, किसी ने आके तोड़ दिए। अरे भैया मुख्यमंत्री अपनी पत्नी के बंगलो नहीं संभाल सके तो उनकी वेदना हम यथा समझना चाहते हैं, वो स्पष्टीकरण करें। हमें अगर वहां पर कोई पॉलिटिकल पार्टी के लोग विरोध करेंगे तो महाराष्ट्र की जनता को मान्य नहीं है। अगर प्रशासन कहेगा कि कानून व्यवस्था की दृष्टि से किरीट तुम्हैया जी इसके आगे मत जाइए हम वहां रुक जाएंगे। इसके पहले उद्धव ठाकरे ने मुख्यमंत्री जी ने मुझे कोल्हापुर जाने नहीं दिया था, अमरावती में प्रतिबंध किया था, पुणे में 100 गुंडों ने मारपीट की थी। आज भी हम शांत का पद्धति से जाएंगे, मुख्यमंत्री की व्यवस्थित जानकारी बंगलों की लेंगे और महाराष्ट्र की जनता के सामने रखेंगे। कसे उभे होतो आपण पण त्याला हे जागा आहे का उभ्याची बघ ना अजून एक रिक्वेस्ट आहे सर आता तुमच्या सोबतच आपला एकच मेन प्रॉब्लेम म्हणून पुढे मागे झालं तर काय हरकत नाही नाही टाइमिंग मध्ये उशीर झाला तर काय फरक पडत तुमच्या गाड्या हळूहळू चार पाच गाड्या आणि दत्त वडापाव नंतर 1211 आपण जसं कोल्हापूरला केलं आता तुम्हाला रेफरन्स म्हणून देत आहे प्रपोल पीडीएफ परत देत आहे मी जे बोलतो दीपक दळवी साहेब गेले गाडीत या गाडीत कुणाला तरी बसवा दीपक दळवीला सांगितलं यायला मागे पीडीएफ या सगळ्यांना पण पाठव त्याला पीडीएफ पाहिजे ना पाठव सगळ्यांना मला पायलट जो आहे ना उनको बता देना पड़ेगा 10-12 गाड़ी है और आगे है ना गाड़ियां जुड़ती जाए
अभी तो पायलट टॉप में लेकिन लाकर पीछे तो सिस्टम चल जाए वहाँ जब अपना हिरोली पहुँचेगी तो पुलिस का पायलट है अब कोई जल्दा नहीं है। काय यार हात दाखवाना नाही पाय दाखवणार बरोबर अरे पाटी आहे ना अच्छा अच्छा चला बघा हात इकडे इकडे खाली इकडे बघा अहो इकडे बघा सर कॅमेरा आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।